नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारच्या एकच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. जाती आणि धर्माच्या आधारे देशाचं केलेलं विभाजन इतकीच काँग्रेस पक्षाची मिळकत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. आज ओडिशातल्या संबळपूर इथे जाहीर सभेत ते बोलत होते. आतापर्यंत केंद्र सरकारनं गरिबांसाठी 1 रुपया पाठवला तर त्यातले केवळ 15 पैसे खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत होते असं सांगत आपल्या सरकारनं गेल्या 5 वर्षात लाभार्थ्यांना पूर्ण रक्कम मिळेल हे सुनिश्चित केलं असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांचा केरळमधला 2 दिवसांचा प्रचार दौरा आजपासून सुरू केला. पठाणपुरम इथं त्यांनी आज प्रचारसभा घेतली. न्याय या किमान उत्पन्न योजनेसाठीचा पैसा भ्रष्ट उद्योगपतींकडून मिळवण्यात येईल असं सांगत लोकांचे पैसे चोरणाऱ्यांना ते पैसे लोकांना परत द्यावे लागतील हे काँग्रेस सुनिश्चित करेल असा दावाही गांधी यांनी यावेळी केला. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लखनऊ मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. त्याआधी त्यांनी एक प्रचार फेरीही काढली. भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार कर्नल राज्यवर्धन सिंह राठौर यांनीही आज जयपूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. समाजात फूट पाडणारी भाषणं दिल्याच्या कारणावरून निवडणूक आयोगानं घातलेल्या प्रचारबंदीच्या विरोधात बहुजन समाजवादी पक्षाच्या नेत्या मायावती यांनी आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र या याचिकेवर विचार करणार नाही असं सांगत न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली. निवडणूक आयोगानं अशा नेत्यांवर केलेल्या भाषणबंदीच्या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयानं यावेळी समाधान व्यक्त केलं. मुस्लिम स्त्रियांना मशिदीत जाऊन प्रार्थना करण्याची परवानगी मिळावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात आज दाखल झाली असून यावर सुनावणी घेण्यास न्यायालयानं होकार दिला आहे. केंद्र सरकारनं याबाबत आपलं म्हणणं मांडावं असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. पुण्यातल्या एका जोडप्यानं ही याचिका दाखल केली आहे. आपण विकासाच्या मुद्द्यावर लोकसभा निवडणुकीत उतरलो असून विरोधकांना मात्र भाजप शिवसेना युतीनं केलेला विकास दिसत नसल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी केली आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. विरोधकांची प्रचाराची पातळी घसरल्याबद्दल हुसेन यांनी खंत व्यक्त केली. लातूर इथले काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार मच्छिंद्र कामत यांच्या प्रचाराची आज दुपारी पदयात्रेनं सांगता होणार आहे. काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्या उपस्थितीत हनुमान चौक इथून गंजगोलाई परिसरात ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. ट्रक वाहतूकदाराकडून पैसे लुटल्याप्रकरणी 3 पोलीस कर्मचाऱ्यांना अन्य 2 जणांसह ठाणे जिल्ह्यात आज अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक समीर शेंडे, शिपाई अजय शेटे आणि दत्ता इंगोले अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली. मांसाची वाहतूक करणाऱ्या 125 ट्रकपैकी 1 ट्रक वाशिंद इथे अडवून गुन्हा दाखल न करण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी 5 लाख रुपये मागितल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. मराठवाड्यात आजही काही ठिकाणी ढगाळ हवामान असून हलका पाऊस झाल्याचंही वृत्त आहे. जालना जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून भोकरदन, बदनापूर आणि जालना तालुक्यात तुरळक भागात पाऊस झाला. नांदेड शहरातही पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे आंबा, पपई आणि डाळिंबाच्या फळबागांचं मोठं नुकसान झालं. उमरगा तालुक्यातल्या तुगार, आलूर आणि सुंदरवाडी शिवाराला या गारपिटीचा फटका बसला. औरंगाबाद शहर परिसरातही आज मेघगर्जनेसह रिमझिम पाऊस झाला. अकोला जिल्ह्यातही पावसाच्या तुरळक सरी कोसळल्याचं वृत्त आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बापू दादा शार्दूल यांचं आज पहाटे धुळे इथं निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. धुळे जिल्ह्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करून त्यांनी 25 वर्ष शिवसेनेचं जिल्हाप्रमुख पद भूषवलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी धुळ्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या आचारसंहिता आणि पोलीस पथकानं सुमारे 1 कोटी रुपये किमतीचे सोने आणि हिऱ्याचे दागिने जप्त केले आहेत. पुण्याहून कोल्हापूरला आलेले हे दागिने पुरेशी कागदपत्र नसल्यानं जप्त करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजता.